आज गुढी पाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। आपल्या सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। गुढी पाडवा म्हणजे जल्लोष, गुढी पाडवा म्हणजे घराघरात उभी जाणारी गुढी, आणि गुढी पाडवा म्हटलं की डोळ्यापुढे येते शोभायात्रा। अशाच एका शोभायात्रेमध्ये मी उभा आहे। वसई पश्चिमच्या साईनगर परिसरातील शोभायात्रा सुरू आहे। लेझिमच्या तालावर नाचणाऱ्या या जर आपण तरुण तरुणी बघितले की सकाळपासून या शोभायात्राला वसईच्या साईनगर परिसरातून सुरुवात झालेली आहे। ढोल ताशा पथक असेल, लेझिम असेल, या तालावर नाचत वाजत गाजत नववर्षाच्या शुभेच्छा देत ही शोभायात्रा मार्गक्रमण करत करत पुढे चाललेली आहे। या शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान देखील ची प्रतिकृती अवतरलेली आहेत। तर या महिलांना आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर वेश पारंपरिक वेशभूषा करत या महिला ज्या आहेत ती नटून नटून पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला आणि शोभायात्रेत सहभागी व्हायला आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणावर पुणेरी ढोल पथक देखील पाहायला मिळत आहे, कारण हा पाडवा म्हटलं की पुणेरी ढोल पथक आलं आणि पुणेरी ढोल पथक हे पारंपरिक वाद्य आहे। जसं आली गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर हे पुणेरी ढोल पथक पाहायला मिळतं, तसं ढोल पथक आज या शोभायात्रेमध्ये देखील पाहायला मिळतं। आणि ही शोभायात्रा वसईच्या साईनगर परिसरातून करत समतानगर, मानव मंदिर, 100 फुटी रोड परिसरातून फिरत फिरत ही शोभायात्रा अशी पुन्हा साईनगरच्या दिशेने जाणार आहे। साईनगर उत्सव समितीच्या माध्यमातून मागील 17 वर्षांपासून अशा प्रकारची शोभायात्रा केली जाते। हल्लीच्या तरुण पिढीला जी शोभायात्रा जी आहे पाहायला मिळत नाही। धकाधकीच्या जीवनात जे आहे की लोक शोभायात्रा काढत नाही, परंतु पारंपरिक टिकवण्यासाठी वसईचं साईनगर हे प्रसिद्ध आहे। आणि आजच्या तरुण पिढीला शोभायात्रा माहीत व्हावी आणि मराठी बाणा टिकून राहावा त्यासाठीच हा प्रयत्न असणार आहे। वैशिष्ट्य म्हणजे गेली 3 वर्ष कोरोनाने बंद पडलेली शोभायात्रा परत मराठी माणसांना, हिंदू बांधवांना सर्व एकत्र करून आम्ही साईनगर गणेश याची गुढीपाडवा उत्सव समिती आणि शिवसेना साईनगर साईनगर शाखा परत ही रूढी परंपरा कंटिन्यू चालू व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला सर्वांना साथ दिलेली आहे। आणि अशीच प्रथा दरवर्षी आम्ही चालू ठेवून हे मंडळाचे 17 वर्ष आहे। सगळ्यात पहिले प्रयत्न की लोकांना कळायला पाहिजे की आपल्या गुढीपाडव्याचं महत्त्व काय आहे, महत्त्व काय आहे आपल्या गुढीपाडव्याचं, काय अर्थ आहे या गोष्टींचा, ते सगळ्या लोकांना कळायला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही शोभायात्रा काढतो साईनगर मित्र मंडळ। आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त गुढीपाडवा हा सण साजरा केला जाऊ, लोकांना कळायला हवं की आपलं किती महत्त्व आहे सगळ्या गोष्टींचा। म्हणून आम्ही सगळ्या बायका तुम्ही बघू शकता आपल्या पारंपरिक वेशभूषामध्ये सजून आलेलो आहोत की सगळ्यांना कळावं आगे आहे, एकदम मस्त हाटात व्हायला पाहिजे। त्याचं साईनगरचं आमचं बरेच वर्षापासूनचं जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्य आम्ही सातत्य राखण्याचा परिणाम केला होता। 2 वर्ष कोविडची गेली आणि बरेचसे म्हणजे जे आता राजकीय उलथापालथ झालेली आहे त्याच्यातून लोकांना जास्तीत जास्त उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळावा म्हणून हे आम्ही गुढीपाडव्याचं औचित्य साधून हा शोभायात्रा काढलेली आहे।
तिकडे गेलो.